नाझवृत्त वाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. पोळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. कापूरबावडी पोलीस स्टेशन मधील खाकी वर्दीतील गुंडांनी ज्येष्ठ पत्रकाराला केली मारहाण. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शिधावाटप कार्यालयावर धडक मोर्चा. आणि मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, 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 बोलू. हा बोल ना. बोल की. एक तुला एक मिनिट भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. Swift and fast, cause TJSB Gana ya hai ye magic Transapp app. Transapp zap. Transapp app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. Paisa aya, paisa bheja, ho gaya chutki ka khel. Simple, easy, fast, hey, yeah, Transapp, just like a finger snap. Transapp app, Transapp app. एका हिंदी दैनिकाचे ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण त्रिपाठी यांना कापूरबावडी पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक वंजारे यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याच प्रकरणी पोलीस ठाण्यात भेटण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ पत्रकाराशी हुज्जत घालून मारहाण करणाऱ्या कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या मुजोर पोलीस अधिकाऱ्याला पत्रकारांनी चांगलाच धडा शिकवला. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली शेकडोंच्या संख्येनं पत्रकारांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. यावेळी पत्रकारांनी वंजारे यांच्या निलंबनाची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. त्रिपाठी हे पोलीस ठाण्यामध्ये सुरू असलेल्या दोन गटातील मारहाणीचं मोबाईलमध्ये चित्रीकरण करत असताना वंजारे यांनी मोबाईलला हिसकावून घेऊन त्यांना मारहाण केली. ठाण्यात प्रथमच असा प्रकार पत्रकाराच्या बाबत झाला असल्यानं पत्रकार संघाच्या वतीनं ठाण्यात ठिय्या मांडून जाब विचारण्यात आला. शिधावाटप दुकानांमधून धान्याचं वाटप करताना ग्राहकांचे बायोमेट्रिक ठसे बंधनकारक करण्यात आले आहेत. या प्रक्रियेत सातत्यानं तांत्रिक दोष निर्माण होत असल्याचं दुकानदारांचं म्हणणं असून यामुळे ग्राहकांचा रोष वाढल्याचा दावा केला जातोय. ही यंत्रणा दोषमुक्त केली जावी आणि त्यानंतरच अशा स्वरूपाची सक्ती करावी या मागणीसाठी बुधवारपासून ठाणे जिल्ह्यातील 1400 रेशन दुकानदारांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसले. या बंदमध्ये जिल्ह्यातील सर्वच दुकानदार सहभागी झाल्याचा दावा रेशनिंग दुकानदार संघटनेकडून करण्यात येत असला तरी 90% दुकानं बंद असल्याचं सूत्रांकडून समजतंय. तसंच शिधावाटपासाठी देण्यात आलेली ई पॉस यंत्र एकत्रित जमा करून गुरुवारी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढून रेशनिंग विभागाला परत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र झालं असून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे. शिधावाटपासाठी बायोमेट्रिकची सक्ती करत शिधापत्रिका आधार कार्डशी संलग्न करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. तसंच शिधावाटपासाठी रेशनिंग दुकानदारांना ई पॉस यंत्रही देण्यात आली आहेत. मात्र या बायोमेट्रिक प्रणालीमध्ये अनेक नागरिकांच्या अंगठ्याचे ठसे जुळत नसल्यानं
धान्य वाटपात अडचणी निर्माण होत आहेत असं दुकानदारांचं म्हणणं आहे. अंगठ्या जेठाचे जुळत नसलेल्या व्यक्तीला धान्य दिलं जात नसल्यानं त्यांना धान्यापासून वंचित राहावं लागतंय. त्यामुळे दुकानदार आणि नागरिकांमध्ये संघर्ष निर्माण होऊ लागलाय असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ही आमची या कार्यालयाला चौथी भेट आहे. जनतेचा आक्रोश आणि जनतेचं प्रतिनिधित्व करत असताना एका मोर्चा घेऊन मी ते आलो आणि त्याच दरम्यान दुकानदाराच्याही व्यथा समोर. शासन कुठलीही गोष्ट गांभीर्याने घ्यायला तयार नाही. 6-6 महिने लोकांना रिक्षा मिळत नाही आहे. यांच्या मशीनच्या आग्रहामुळे आणि त्या आधार लिंकमुळे आधार लिंकही होत नाही, मशीन ऑपरेटही होत नाही, डाटा एंट्रीमध्ये मिस्टेक आहे. त्यामुळे जनतेमध्ये आणि दुकानदारांमध्ये विसंवाद आहे आणि ह्या विसंवादामुळे जनतेचा आक्रोश वाढतो आहे आणि दुकानदार मार खात आहे आणि अधिकारी मस्त एसीमध्ये बसून आहे. आम्ही त्यांना नोटीस दिल्यानंतर आज दुपारी आम्हाला म्हणतात की आता 24 मीटिंग ठेवली आहे. माझ्या भाषेत मी त्यांच्या बापाचा नोकर नाही. जर तुम्हाला 10 दिवसापूर्वी नोटीस दिली होती तर कमीत कमी शासनाने सौजन्याने माणुसकीचं नातं ठेवत बोलवायला तर हवं होतं दुकानदारांना. तुमच्या समस्या काय आहेत काय आहेत त्याच्यात आपण बोलू शकतो. उलट पोलिसांचा धाक दाखवत पोलीस तुम्हाला अटक करतील, पोलीस तुम्हाला जेलमध्ये टाकेल. आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे तुम्हाला मेस्मा लावू, तुमचं आम्ही दुकान रद्द करून टाकू, तुम्हाला नोटीसेस देऊ. आज सकाळपासून अधिकारी त्यांच्या घराघरात बसत आहे. काय पद्धत आहे? आणि दडपशाहीने कुठलंही शासन काम करू शकत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. जोर जबरदस्ती कराल तर आमची उद्रेक वाढेल हे मला शासनाला सूचित करायचं आहे. प्रेमाने संवादाने हा प्रश्न विचारा. त्याचं कारण हा गोर गरिबांच्या पोटाशी संबंधित असलेला प्रश्न आहे. गरिबांना रेशन मिळत नाही आहे. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला, एरवी लाईकसाठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठेवण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ठाण्यातील लोकमान्य नगर भागात विजेच्या धक्क्यानं 9 वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना राज्य असतानाच वर्धकनगर नाक्यावरील एका बांधकामावर जाहिरात फलकांसाठी लोखंडी फ्रेम बसवण्यात आली असून या फ्रेम आणि उच्च दाबाच्या वीज वाहिनीमध्ये अवघं 1 फुटाचं अंतर आहे. या वाहिनीचा पावसाच्या पाण्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे फ्रेमशी संपर्क आला तर या ठिकाणी विद्युत प्रवाह फ्रेम मधून खाली उतरून मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होतीये. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कॅडबरी संशोधन इथून शिवाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या पोखरण रस्ता क्रमांक 1 मोठ्या प्रमाणावर रुंदीकरण करण्यात आलंय. या रुंदीकरणामुळे येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटली असून त्याबरोबरच येथील सौंदर्यामध्येही भर पडली आहे. मात्र याच मार्गावरील वर्धकनगर नाक्यावरील विजयनगर इथे उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विजयनगर येथील 2 मजली बांधकामावर 2 जाहिरात फलक उभारण्यात आले. हे बांधकाम पोखरण रस्ता क्रमांक 1 लगत असून या बांधकामावरून उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली आहे. दरम्यान या संदर्भात ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता जाहिरात फलक उभारण्यात आलेल्या जागेची पाहणी करून त्यामध्ये तो फलक अनधिकृत असेल त्यावर कारवाई करण्यात येईल, तसंच फलक अधिकृत असेल आणि नागरिकांच्या दृष्टिकोनातून सुरक्षित नसेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. गोळाफेक या क्रीडा प्रकारातील ठाण्यातील राष्ट्रीय खेळाडू अग्रता मेलकुंडे केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि टाटा टी यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून प्रगत प्रशिक्षण आणि विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी लंडनला रवाना होणार आहे. डोक्यावर वडिलांच्या आधाराचं छप्पर नाही. घरात 2 शिफ्टमध्ये काम करणारी आई, सरावाला चिखलमाती आणि दगडगोट्यांचं मैदान अशा खडतर परिस्थितीत अग्रता मेलकुंडेनं गोळा फेकचा सराव केला. या बिकट परिस्थितीवर मात करत तब्बल 54 गोल्ड, 7 सिल्व्हर आणि 5 ब्रॉन्झ मेडल अशी भरभक्कम कमाई तिनं केली आहे. मात्र असं असतानाही स्वतंत्र क्रीडा खातं असणाऱ्या ठाणे पालिकेकडून अग्रताची उपेक्षा सुरू आहे.
पालिकेकडे कोट्यवधीचा निधी असतानाही गरिबीच्या परिस्थितीत गोळाफेक मध्ये नाव कमावणाऱ्या अग्रतावर होणाऱ्या या अन्यायाबाबत आता नाराजी व्यक्त होतीये. एवढी पदकं मिळवल्यानंतरही ठाण्यातल्या एकाही लोकप्रतिनिधीचं तिच्याकडे लक्ष नसल्यानं संताप व्यक्त होतोय. सुवर्ण पदकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात कमाई करणारी एकमेव मुलगी ठाण्यात राहत असूनही तिचं कोणत्याच लोकप्रतिनिधी नसाधं कौतुक देखील केलेलं नाहीये. आतापर्यंत त्यांनी एका शब्दानंही तिला शुभेच्छा दिल्या नाहीत याचाही उल्लेख करायला हवा. मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचं काम 24 एप्रिल पासून सुरू होणार आहे. त्यासाठी 16 एप्रिल पासून 2 महिन्यांसाठी हा रोड बंद ठेवण्यात आलाय. मुंब्रा बायपास रोड बंद असल्यानं ठाण्यात येणारी जड वाहतूक ऐरोली मार्गे वळवण्यात आली आहे. तसंच वाहतूक शेळफाटा मार्गे कल्याणहून भिवंडीच्या दिशेनं वळवली आहे. पण हलक्या वाहनांना जुन्या मुंब्रा गावातल्या रस्त्यावरून जाता येणार आहे. मुंब्रा बायपास हा JNPT मधून येणाऱ्या जड वाहतुकीसाठी तसंच कल्याण नवी मुंबई डोंबिवली यांना ठाणे शहराशी जोडणारा असा रस्ता आहे. तिथे पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होत आहेत. शिवाय या बायपास खालून मध्य रेल्वेही जाते. तो पूल अत्यंत धोकादायक झालाय. त्यामुळे 16 एप्रिल पासून दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याचं काम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र या दुरुस्तीच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी होणार आहे. त्याचा त्रास ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली आणि मुंबईतील वाहनधारकांना होणार आहे. मुंब्रा बायपासचं काम याच महिन्यात 16 एप्रिलला सुरू होईल. तब्बल 2 महिने हे काम सुरू राहील. या काळात वाहतूक पूर्ण बंद राहणार आहे. त्यामुळे ठाण्यात येण्यासाठी जड वाहतूक ही ऐरोली मार्गे पूर्व द्रुतगती महामार्गावर वळवण्याचा पर्याय वाहतूक विभागासमोर आहे. तर दुसरा पर्याय शिळफाटा मार्गे कल्याणवरून भिवंडीला जाणं हा आहे. चार चाकी वाहनं तीन चाकी आणि दुचाकी चालकांना जुना मुंब्रा गावचा रस्ता ठाण्यात येण्या जाण्यासाठी उपलब्ध असेल. दिवसा पार्किंगसाठी नवी मुंबईतील सिडको तसंच महानगरपालिकेची ट्रक टर्मिनलची रिक्त जागा तात्पुरत्या वापरासाठी देण्याचं नियोजन करण्यात येणार आहे. रिक्षा ही चलन पद्धत येत्या महिनाभरात सुरू होणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. ठाण्याच्या वाहतुकीच्या विविध विषयांसंदर्भात आमदार केळकर यांनी ठाणे शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात नागरिकांसह वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक आयोजित केली होती. या बैठकी दरम्यान ई चलन पद्धत महिन्याभरात सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकीला नगरसेवक सुनेश जोशी, ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे, पोलीस सहाय्यक आयुक्त मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि ठाणेकर उपस्थित होते. यावेळी बैठकीत ठाण्यातील पार्किंगच्या समस्या, वन वे रोड, गतिरोधक, पार्किंग फलक, फुटपाथ, सिग्नल, रिक्षावाल्यांची मुजोरी, गाड्या टोईंग करणाऱ्या मुलांची दादागिरी अशा विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी आमदार संजय केळकर यांनी उपायुक्त काळे यांना मुजोर रिक्षा चालकांवर तर कार्यवाही करावीच, शिवाय हप्तेखोर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर देखील निलंबनाची कारवाई करावी आणि वाहनं टोईंग करणाऱ्या मुलांच्या दादागिरीला लगाम घालावा आणि त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करावी अशी आग्रहाची मागणी केळकर यांनी या बैठकीत केली आहे. या बैठकीत चर्चेला ठाणेकर नागरिकांनीही भाग घेतला होता. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं दर 3 महिन्यांनी अशा बैठकीचं आयोजन केलं जातं. या बैठकीत आलेल्या सूचनांना वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं ठाणेकर नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून अशी बैठक आयोजित केल्याबद्दल आमदार केळकर यांचे आभारही त्यांनी व्यक्त केले. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर येथील तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा, कापूरबावडी पोलीस स्टेशन मधील खाकी वर्दीतील गुंडांनी ज्येष्ठ पत्रकाराला केली मारहाण. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शिधा वाटप कार्यालयावर धडक मोर्चा आणि मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.